हॅलो, हाय फ्रेंड्स. होम पॅशन आर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आजचा व्हिडिओ हा लहान साईजचं छोट्या आकाराचं स्टारशेप पायपुसणं, याच्या बेसिक स्टेप काय काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर आपण आता स्टार्ट करूया. हे बघा, मी दोन सुया घेतलेल्या आहे आणि हे वेगवेगळे दोन कलर आहे, त्याच्या एक एक इंचाच्या पट्ट्या कट करून त्यांचे रोल बनवून घेतलेले आहे. आपण स्टार्ट करूया. तर आपल्याला स्टारशेप पायपुसणं हे किती फाशांचं बनवायचं आहे, तर आपल्याला हे फक्त किती 20 फाशांचं छोटं बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी हे बघा, याच्यामध्ये आता हा एक फासा टाकला आहे, इथे आपण काय करणार आहोत, गाठ मारून घेतलेली आहे. आता पुढे मी 19 फाशे टाकून घेते, म्हणजे हा धरून किती आपले 20 होतील. तर माझ्या यात किती 20 फाशे टाकून झालेले आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर मला लहान आकाराचं स्टारशेप पायपुसणं बनवायचं आहे, त्याच्या मी बेसिक टिप्स सांगणार आहे. त्याच्यासाठी मी किती 20 फाशे हे टाकून घेतलेले आहे स्टारशेप पायपुसण्यामध्ये. तर आपल्याला काय करायचं आता, ह्या सर्व याची लाईन एक बनवून घ्यायची, म्हणजे या सर्व याची एक लाईन कम्प्लीट करून घ्यायची. सर्व फाशी या सुईत घेऊन पुन्हा या सुईमध्ये घ्यायची आहे. तर माझी याची एक लाईन घेऊन कम्प्लीट झालेली आहे. तर बघा, आपल्याला काय काय करायचं आहे, याची महत्त्वाची एक टिप काय आहे, तर आपण ज्या बाजूला गाठ मारली आहे त्या बाजूने आपल्याला 3-3 फासे सोडत जायचे आहे, आणि वरचा जो त्रिकोण येण्यासाठी इकडनं एक एक फासा काय करायचा आहे, वाढवत जायचं आहे. तर बहुतेक जण काय करता, हे खाली आली का लाईन इथूनच उलटं, म्हणजे उलटे सोडत जाते, ह्या बाजूने फाशे सोडत जातात. तसं करायचं नाही आपल्याला, तसं पायपुसणं काय होतं, चुकतं. तर आपण काय करणार आहोत, जी जी गाठ मारलेली आहे त्या बाजूने आपल्याला इथं 3 फाशे सोडायचे आहे, आणि इकडनं काय करायचं आहे, ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे, का एक एक फासा कोणत्या साईडने वाढवायचा आहे, तर तो एक फासा पुढच्या वरच्या बाजूने वाढवायचा आहे, म्हणजे वरच्या बाजूने वाढवला तर आपला तो त्रिकोणाचा आकार येत जातो. तर बघा, मी आता इथे एक फासा वाढवून घेतलेला आहे, आणि इकडच्या बाजूने मी काय करणार आहे, हे 3 फासे सोडून देणार आहेत, हे 2 फासे मी सोडून देणार आहेत, आणि हे बाकीचे सर्व फासे या सुईमध्ये घेणार आहे. आपल्याला फासे कोणत्या बाजूने सोडायचे आणि कोणत्या बाजूने फासा वाढवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे, तर आपल्याला पायपुसणं बनवायला खूप सोपं जातं. आता आपण काय करूया, 1, 2 येईपर्यंत हे सर्व फासे या सुईमध्ये घेऊ, आणि पुन्हा जसेच्या तसे आपण त्या सुईमध्ये सर्व फासे टाकून घेऊ. दोन येईपर्यंत आपण सर्व विणून घेऊ. आता इथे 2 आलेले आहे, बघू शकता तुम्ही, 1 आणि 2. तर आपण कोणते गाठ मारली आहे त्या बाजूने आपल्याला 2 फासे सोडायचे आहे. आता सुयांची टोके फिरवून घेऊ, स्ट्रीप इकडच्या बाजूला काढून घेऊ, आणि हे फासे काय करणार आहोत, जशीच्या जसे या सुईमध्ये आपण घेणार आहोत. फक्त जसेच्या तसे काय करायचं आहे, इकडच्या सुईमध्ये घ्यायचे आहे. आता सर्व माझे काय झाले आहे, जसेच्या तसे घेऊन झालेले आहे. तर आपण काय करणार आहोत, आता पुन्हा इकडच्या बाजूने जे 2 सोडले ते आपण इथे 4 सोडणार आहोत, आणि इकडच्या बाजूने काय करणार आहोत, एक फासा वाढवून घेणार आहोत. एक फासा मी काय केलं, वाढवून घेतला. आता हे 4 सोडून हे उरलेले सर्व आपण या सुईमध्ये घेऊ, आणि पुन्हा जसेच्या तसे त्याच सुईमध्ये
टाकून देऊ सर्वपाशी। तर माझे आता है 1, 2, 3 आणि 4 इकडच्या बाजूने सोडून झालेले आहे। तर आपण सुयांची टोके फिरवून घेऊ, स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घेऊ आणि हे फाशे सर्व जसेच्या तसे या सुईमध्ये घेऊ। माझे सर्व फाशे आता या सुईत घेऊन झालेले आहे। आता आपण इकडने किती 4 सोडले होते, तर आपण इथे आता किती 6 सोडू, 1 फासा वाढवून घेऊ, त्याच्यानंतर 8 सोडू, 1 फासा वाढवून घेऊ, त्याच्यानंतर 10 सोडू आणि 1 फासा वाढवून घेऊ। म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे 5 फासे वाढवून घ्यायचे आहे। मी आता तेवढं कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते। इथे एक मी फासा वाढवून घेतलेला आहे। तर आता माझं काय झालं, इकडनं 2 2 सोडून मी इथं 10 पर्यंत आलेले आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि इकडनं मी काय केलं आहे, 5 फाशे वाढवून घेतलेले आहे। आता आपल्याला दुसरी टिप्स काय, ती 3-4 टिप्स झाल्या आपल्या, त्यातली महत्त्वाची एक टिप्स काय, आता आपण जे हे फाशे वाढवले ते काय करायचे, इकडनं कमी करत जायचे। म्हणजे जो फाशे वाढवले असा त्रिकोण तयार झाला, आता हा निमुळतो त्रिकोण तयार झाला पाहिजे। तर आपण जे 5 फाशे वाढवले आता ते आपण 5 फाशे कमी करणार होतो। हा एक फासा आणि हा एक फासा दोघांचा मिळून एक फासा तयार झाला, म्हणजे आपला काय झाला, एक फासा कमी झाला। आणि आता आपण इथे इकडनं किती 10 सोडले होते, तर आपण इथे किती 12 सोडणार आहोत। तर आपण जे 5 फासे वाढवलेले आहे ते आता प्रत्येकी एक एक फासा काय करत जाणार आहे, आपण ही कमी करत जाणार आहे। वेदूंच्या 20, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 ते बघा, मी इथे 12 पर्यंत आलेली आहे। मी हे 12 फासे काय केले, कमी केले आणि इथून सुयांची टोकं फिरवून स्ट्रिप इकडच्या बाजूला काढून हे जसेचे तसे फाशे आता या सुईमध्ये घेणार आहे। बघा, सर्व फाशे आता जसेचे तसे मी या सुईत घेते। तर आपण जे 5 फाशे वाढवलेले आहे, तर आता आपल्याला काय करायचे, ते 5 चे 5 फाशे कमी करत जायचे आहे। तर आपल्याला 2 फाशांचा मिळून एक फासा बनवून ते फाशे प्रत्येक वेळेस एक एक कमी करत जायचं। एक एक जसं वाढवला तसंच आपण एक एक काय करणार आहोत, कमी करत जाणार आहोत। बघा, हा एक फासा आणि हा एक फासा दोघांचा मिळून झाला एक फासा, तर काय झाला आपला, एक फासा कमी झाला। तर आपण इकडनं किती 12 सोडले होते, तर आपण आता किती 14 सोडणार आहोत। बाकी सर्वच्या सर्व जसेच्या तसे या सुईत घेऊन पुन्हा आपण काय करू, त्या सुईमध्ये टाकून घेऊ। आता 14 पर्यंत मी आलेली आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 सुयांची टोकं फिरवून घेऊ, स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घेऊ आणि जसेचे तसे पुन्हा हे सर्व फाशे इकडच्या सुईमध्ये घेऊ। आता हे सर्व माझे या सुईत घेऊन झाले। तर आपण आता पुन्हा काय करणार आहोत, इकडनं 14 सोडले तर 16 सोडू, एक फासा कमी करू, पुन्हा 18 सोडू, एक फासा कमी करू आणि 20 सोडू, एक फासा कमी करू। म्हणजे हे जे 5 फासे वाढवले ते असे आपण इकडनं कमी करून घेऊ। हे बघा, तर माझं आता हे पूर्ण बनवून एक पाकळी कम्प्लीट झाली आहे, लहान आकाराचं 20 याचं पाकळ्यांचं पायपोसणं। तर इथे एक बघा महत्त्वाची टिप्स आहे की आता आपण हे कम्प्लीट केली आहे, तर इथे हे आता लगेच इकडनं 2 2 सोडायला सुरुवात करायची नाही आहे। हे सर्व फाशे या सुईत घेऊन पुन्हा या सुईत घ्यायची, अशी एक लाईन कम्प्लीट करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 2 सोडून एक एक इकडनं वाढून आणि कमी करून अशी दुसरी पाकळी आपल्याला बनवायची आहे। तसंच जर केलं तरच बरोबर येतं, नाही तर लगेच जर आपण 2 2 सोडत गेलं तर आपलं पायपुसणं चुकतं। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लहान आकाराच्या पायपुसण्याच्या सर्व बेसिक टिप्स सांगितलेल्या आहे।
तर तुम्ही माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.